यशवंतगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये असणाऱ्या रेडी ह्या गावच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्याला लागून असलेला हा किल्ला सावंतवाडीपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी वेंगुर्ला येथून पण जाता येते. वेंगुर्ल्यापासून याचे अंतर 26 किलोमीटर आहे. इसवी सन 610 ते 611 साली चालुक्य राजांच्या काळात हे एक महत्त्वाचे व्यापारी ठिकाण होते. इसवी सन 1707 ते 1713 मध्ये हा किल्ला मराठा साम्राज्यांकडे असताना ते बांधकाम केले गेले. पुढे 1747 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. सावंतवाडीच्या राजांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले पण ते साध्य झाले नाही. त्यानंतर एका तहानुसार हा किल्ला सावंतवाडीच्या राजांच्या आधिपत्याखाली आला पण लगेचच 1765 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला. 1790 साली इंग्रजांनी आजूबाजूची जागा स्थानिक लोकांना विकली पण हा किल्ला मात्र आपल्या ताब्यातच ठेवला. इसवी सन 1800 सुमारास इंग्रजांनी हा किल्ला विश्वनाथ पत्की यांना बक्षीस म्हणून दिला. 2012 नंतर हा किल्ला आता पुरातत्व खात्याकडे आहे. हा किल्ला खूपच मोडकळीस आला आहे. किल्ल्याच्या बांधकामावर झाडांचे साम्राज्य पसरले आहे. पुरातत्व खात्याने या किल्ल्याचे डागडुगीचे काम आता सुरू केले आहे. या किल्ल्याच्या बाजूलाच रेडीचा सुंदर समुद्र किनाराही आहे. एकदा तरी अवश्य भेट द्यावा असा हा किल्ला आहे.